नमस्कार मित्रांनो, मी संतोष पाटील बेस्ट थ्री हॅकर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय फार गंभीर आहे, कारण की जगभरात प्रति 8 सेकंदाला तंबाखूमुळे एका माणसाचा मृत्यू होतोय. तर जी व्यक्ती एक सिगारेट ओढत असताना दुसऱ्या व्यक्तीच्या समोर ज्या वेळेला सिगारेट ओढते त्या मात्र दुसऱ्या व्यक्तीला दोन सिगारेट ओढल्याचा त्रास होतोय. हा त्रास कशा प्रकारे होतोय आणि तो माणसाच्या शरीरावरती कशा प्रकारे परिणाम करतोय हा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक छोटासा स्टॅच्यू या ठिकाणी आम्ही बनवलेला आहे आणि हा स्टॅच्यू हा पुतळा स्वतः सिगारेट ओढून आपण लाईव्ह पाहणार आहोत की हा कशा प्रकारे सिगारेटचा धूर माणसाच्या शरीरावरती परिणाम करतो. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती सिगारेट ओढतो त्याप्रमाणे हा स्टॅच्यू आपला सिगारेट ओढणार आहे, तो आपण लाईव्ह पाहणार आहोत आणि कशा प्रकारे परिणाम होतोय. तर आपण सुरुवातीला आपण अशा प्रकारे हा स्टॅच्यू बनवलेला आहे, याच्यावरचा आपण आता हे कपडे काढणार आहोत आणि तुम्हाला लाईव्ह पाहणार आहात तुम्ही की कशा प्रकारे माणसाच्या शरीरावरती परिणाम होतो. या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी कापूस यावेळी आतमध्ये मी टाकतोय. त्याच्यानंतर हा सिगारेटचं सेटअप, त्याप्रमाणे मनुष्य सिगरेट ओढतो त्याप्रमाणे इथे तुम्हाला धूर पाहायला मिळेल आतमध्ये. तर मित्रांनो, आपण पाहिलं की हे 5 सिगारेट होते आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर एखादा व्यक्ती दिवसातून 5 सिगारेट सहज ओढतो आणि या 5 सिगारेट म्हणून आपण हा परिणाम पाहतो. याचे आपण पाहतो हा कापूस, त्या कापसाची कशा प्रकारे अवस्था झाली हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. पूर्णपणे कापूस हा पिवळा पडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे सिगारेट ओढल्याने माणसाच्या शरीरावरती दुष्परिणाम होतात आणि सिगारेटच्या पॅकेटवरती आपण पाहिलं तर टोबॅको केसेस प्लेन फुल डेट म्हणजे तंबाखूमुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. परंतु हे म्हणजे असं होत आहे की एखाद्या भुकेल्या वाघासमोर शेळी ठेवायची आणि शेळीच्या पाठीवरती लिहायचं की शेळी खाण्यास योग्य नाही. म्हणजे मला सांगायचं की भारत सरकार गव्हर्नमेंट ने जर ही कंपन्या बंद केल्या तर जो मार्केटमध्ये जो चक्र तयार झालेला आहे की कंपनी दुकानदार आणि ग्राहक हा चक्रच बंद होऊन जाईल. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.